माहिती तुला सगळं कळलंय पण मी विनंती करते प्लीज कोणाला काही सांगू नको घरात कोणाला काही कळू देऊ नको प्लीज अगं पण हे जे सगळं मी सगळं स्वतः सांगेन तुला सगळं सांगेन मी तुला इतके दिवस त्याची फक्त आपल्या घरावर नजर होती पण आता त्या नेहाच्या आयुष्यावर पण परिणाम व्हायला लागलाय त्याचा नेहा बल्ला नेहाला का त्रास दे एकदा प्लीज कानात घालून दाखवा ना नाही म्हणजे तुमच्यावर कसं दिसते ते पण कळेल युवराजला सगळं सगळं खरं सांगून टाकले मी त्यालाही जमतो तुझ्यासारखा अभिनय वागला का नाही सख्खा भाऊ असल्यासारखा तुझ्या बरोबर आली का तुला शंका नाही ना आता त्याच्या समोर कोण बसलंय तुझी लाडकी निरागस बहीण नेहा आणि तुझ्या खोट्या खोट्या भावाचं तुझ्या खऱ्या खऱ्या बहिणीशी आपण लग्न लावून देतोय आणि या सगळ्याची तयारी तू करायची आणि जर का हे लग्न नाही झालं तर तू कोण आहेस हे सगळ्यांना सांगून टाकते ना मी कळते का मी काय म्हणतोय ते मग मैथिली ताई कसा वाटला माझा नवा करकरीत कोरा प्लॅन आवडलं ना मजा आली ना हे रितेशला ते आठवण आहे मैथिली ताई बल्ला काय चीज आहे हे अजून तुम्हाला कळलेलंच नाही चांगला आहे